तर पहिल्याच मुसळधार पावसानं कराड शहरात नागरिकांची त्रेधा तिरपट उडाली. सातारा जिल्ह्यात कराड, पाटण, कोरेगाव, खटाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चिपळूण पंढरपूर राज्य मार्गावर जोरदार पावसामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. कराड शहरात विविध ठिकाणी पाणी साचल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागली. कराड, पाटण, उमरज, मसूर, कोरेगाव आणि दुष्काळी खटाव तालुक्यात पाऊस झाल्यामुळे शेतीच्या मशागतीला आता वेग येणार आहे. मान्सूनपूर्व पावसासोबत झालेल्या वादळ वाऱ्यानं यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात धानोरा साचलदेव इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या गावातील 4 पॉलीहाऊस आणि टिश्यू कल्चर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यानं आधीच परिस्थितीशी दोन हात करून खचलेला शेतकरी अचानक आलेल्या वादळी संकटांनी अधिकच हतबल झालाय. वर्षानुवर्ष घेत आलेल्या पिकांना बाजारात भाव नाही, उत्पादन खर्चा एवढंही उत्पन्न निघेना म्हणून पारंपरिक पिकांना फाटा देत धानोरा साचलदेव इथल्या शेतकऱ्यांनी 20 गुंठ्यांमध्ये पॉलीहाऊस उभारलं. त्यात डच जातीच्या गुलाबाची लागवड केली. प्रचंड मेहनत घेतल्यानं पीकही जोमदार आलं. फुलांची तुडाई करायची वेळ आली तोच वादळानं भविष्यासाठी रंगवलेल्या स्वप्नांसह पॉलीहाऊस उद्ध्वस्त केलं. जळगाव जिल्ह्यात 850 अधिक गावांमध्ये यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे गेल्या 3 वर्षांपासून अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणातल्या पाणीसाठा देखील आता धोक्याच्या पातळीखाली गेलाय. जळगावमधल्या MIDC भुसावळमधील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन यासह जवळपास 100 गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून असणाऱ्या हतनूर धरणात सध्या अवघा 0.24% पाणीसाठा शिल्लक आहे. 133.60 घनमीटर पाणीसाठा किती दिवस पुरणार याबाबत साशंकताच आहे. यंदा जर पावसाळा लांबला तर हतनूर धरणावर अवलंबून असलेल्या सर्वच प्रकल्पांवर संक्रांत ओढवणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी तब्बल 2.25 तास चर्चा झाली. या दोन्ही पक्षांमधले मतभेद बऱ्यापैकी दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत नक्की युती करणार असल्याचं आश्वासन शिवसेनेनं भाजप अध्यक्षांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये अशा आणखी 2 ते 3 बैठका होणार असल्याचं बोललं जात आहे. हिंदुत्ववादी विचार जिंकला पाहिजे या आग्रहातून शिवसेना भाजपसोबत राहण्यास तयार झाल्याची माहिती असून अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना नेमकं काय आश्वासन दिलंय हे पाहणं आता औत्सुक्याचं असेल. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेनं राज्यातल्या भाजप नेत्यांना भेटीपासून दूर ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे दानवेंना मातोश्रीला येण्यापूर्वीच माघारी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र आपल्याकडे दुसरी जबाबदारी सोपवल्यामुळे आपण मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी जे 24 तासशी बोलताना केला. देशात जातीयवाद पसरवण्यासाठी काँग्रेसनं काही एजन्सी नेमल्या आहेत अशी टीका भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. जे 24 तासचे मुख्य संपादक विजय कुबळेकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. सामाजिक स्वास्थ्य का जो सवाल है उसमें जातीयता और धार्मिकता इस पे थोड़ा बढ़ती हुई दिखाई दे रही है. या इसके पीछे पॉलिटिक्स है या कुछ प्रॉब्लम्स है. जातिवाद से देश की राजनीति उभर रही थी. कांग्रेस ने कुछ एजेंसियां हायर करी और ये जातिवाद फैलाना शुरू किया. पहले गुजरात में, बाद में महाराष्ट्र में, हरियाणा में, उत्तर प्रदेश में भी इसकी शुरुआत करने का प्रयास किया. कर्नाटक में तो पूरा चुनाव ही लिंगायत और विसर्ग संप्रदाय को अलग करने के मुद्दे पर लड़ा गया. ये सारी चीज़ें कांग्रेस अपनी पुरानी अनुकूल जमीन पर राजनीति को ले जाना चाहती है. हम जनता की अनुकूल जमीन पर राजनीतिक युद्ध को ले जाना चाहते हैं. इसका संघर्ष है. मुझे भरोसा है इस देश की 125 करोड़ की जनता पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस के साथ रहेगी, जातिवाद के साथ नहीं रहेगी. आगामी लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकाही शिवसेनेसोबत युती करून लढवणार असल्याचा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जे 24 तासला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केलाय. उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार असा विश्वासही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केलाय. उद्धवजी से जो आपकी मुलाकात है वो तो आपके मित्र रह चुके हैं
तो उनसे मुलाकात ये संपर्क अभियान का ही भी एक हिस्सा है या उनकी जो नाराजगी है वो दूर करने की कोशिश है? पहले मैं थोड़ा आपको करेक्ट करना चाहूंगा, रह चुके है नहीं, हमारे मित्र है और एक रूटीन मुलाकात है। स्वाभाविक रूप से जब मैं मिलूंगा तो सारी चीजों की चर्चा भी होगी, उनकी ओर से भी होगी, मेरी ओर से भी होगी। और मैं मानता हूं ये गठबंधन की दो पार्टियों के बीच का अफेयर्स है, ऐसा नहीं है कि मैं पहली बार मिला हूं। केंद्र में भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद मैं पांचवी बार उद्धव जी को मिलूंगा, तो ये मिलना कोई नई बात नहीं है। पालघर के चुनाव के पार्श्व भूमिका में मीडिया को इसका महत्व ज्यादा दिखता है, मैं उसको रूटीन अफेयर्स मानता हूं। भाजपला अखेर धगधग गर्ल माधुरी दीक्षितनं मोहिनी घातल्याचं पुढे आलंय। भाजप अध्यक्ष अमित शहांनी माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली। या भेटीत त्यांनी माधुरीला राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर दिली आहे, मात्र माधुरी भाजपची खासदारकीची ऑफर स्वीकारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सध्या संपर्क फॉर समर्थन मोहिमेच्या माध्यमातून बड्या हस्तींच्या भेटीगाठी सुरू केल्यात, त्याचाच भाग म्हणून त्यांनी माधुरीची तिच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। भाजप अध्यक्ष अमित शहांची भारतरत्न लता दीदींची नियोजित भेट रद्द झाली। लता दीदींना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ही भेट रद्द करण्यात आली आहे, मात्र अमित शहा यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती लता दीदींनी ट्विटरवरून दिली आहे। अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ही भेट होऊ शकत नसल्याचं लता दीदींनी ट्विटरवरून सांगितलं। काय ट्विट केलंय लता दीदींनी पाहूयात। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही, अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असं लता दीदींनी ट्विट केलं। प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेटता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढच्या वेळी अमित शहा मुंबईला आल्यावर भेटेन असं लता दीदींनी ट्विट केलंय। भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्क फॉर समर्थन अभियानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य केलंय। कोणत्या वलयांकित व्यक्तींना भेटायचंय याची यादी असलेला भला मोठा कागद अमित शहा पाहतायत आणि त्या कागदामागे भाजपचा सामान्य कार्यकर्ता मात्र लपून गेलाय। या भाजप कार्यकर्त्याचे डोळे अशाळभूतपणे अमित शहा यांच्याकडे लागले आहेत असंही व्यंगचित्र आहे। देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले। संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत। नागपूर विमानतळावर आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। दिवसभर त्यांचे कुठलेही नियोजित कार्यक्रम नसून राजभवनातच ते काही लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत, यात बंगाली असोसिएशनचा समावेश आहे। दुपारी भोजनासाठी ते रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात येणार आहेत, त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि तृतीय वर्ष वर्गाच्या प्रशिक्षणार्थींसोबत भोजन घेणार आहेत। दरम्यान भागवत यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आणि प्रशिक्षणार्थींच्या संचलनाची रंगीत तालीमही पाहिली। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 2 वर्षांपासून जेलमध्ये असलेले समीर भुजबळ यांनाही अखेर जामीन मिळालाय। उच्च न्यायालयानं त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले। पीएमएलए कायद्यातील बदलांच्या पार्श्वभूमीवर समीरला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली, ती मागणी उच्च न्यायालयानं मंजूर केली। 1 फेब्रुवारी 2016 रोजी समीर यांना अटक करण्यात आली होती, गेल्या 28 महिन्यांपासून ते तुरुंगवासात होते। याआधी सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयानंही अनेकदा त्यांचा जामीन फेटाळला होता, मात्र पीएमएलए कायद्यातील बदलानंतर मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना गेल्या 4 मे रोजी जामिनावर सोडण्यात आलं। काकांपाठोपाठ आता पुतळ्या समीर भुजबळ यांनाही दिलासा मिळालाय। येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात आयोजित मेळाव्याला छगन भुजबळ हजर राहणार आहेत। या मेळाव्याला हजर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं भुजबळांना परवानगी दिली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना गेल्या 4 मे रोजी जामीन मंजूर झाला, मात्र मुंबईबाहेर न जाण्याची अट उच्च न्यायालयानं घातली होती। या आदेशामुळे पुण्यातील मेळाव्याला भुजबळ हजर राहू शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, मात्र आता न्यायालयानं परवानगी दिल्यानं मेळाव्याला उपस्थित राहण्याचा भुजबळांचा मार्ग मोकळा झालाय।
भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधार विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण दिल्लीच्या मादाम तुसा संग्रहालयात करण्यात आलं. मादाम तुसामध्ये आपला मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार असल्याची माहिती खुद्द विराट कोहलीनंच ट्विटरवरून दिली होती. या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सर्वसामान्यांनाही आता हा पुतळा पाहायला मिळतोय. त्यामुळे विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी आणि विराटचा हा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी दिल्लीच्या मादाम तुसा संग्रहालयात विराटच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. तलाइवा रजनीकांतचा काला हा सिनेमा प्रदर्शित झालाय. नेहमीप्रमाणेच तलाइवाच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या सुपरस्टारचं जंगी स्वागत केलंय. वयाच्या 67व्या वर्षी ही सिनेरसिकांवर तलाइवाची जादू कायम असल्याचं दिसतंय. कालाचं दिग्दर्शन पी रणजितनं केलंय, ज्यानं रजनीकांतला कबालीमध्ये वेगळ्या अंदाजात पेश केलं होतं. पी रणजितचं दिग्दर्शन, धनुषची निर्मिती आणि खलनायकी भूमिकेत नाना पाटेकर या सगळ्यामुळे या सिनेमाबद्दल साहजिकच उत्सुकता वाढली. सिनेमात रजनीकांत गँगस्टरच्या भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.